काय म्हणजे कष्टच आहे तो इथल्या पुरुषांना. मला आता इतके वर्ष हा तुमच्यासाठी कार्यक्रम केलाय, पण कालांतराने मी आता इथून गेल्यानंतर डिफेन्स मिनिस्टर नावाचा पुरुषांसाठी कार्यक्रम सुरू करतो इथून जाऊन बळ घेऊन. आणि मला आयुष्यातली पहिली संधी दिली, माझं पहिलं वाक्यही मला आज आठवतंय, नमस्कार, लवकरच मुंबई दूरदर्शनवर संगीतमय प्रश्नमंजुषेचा कार्यक्रम सुरू होतोय, आपण आपली साथ संगत शिवाय ध्वनिफीत पाठवा. आमचा पत्ता निर्माती दागदी नादिन, पोस्टबॉक्स नंबर 9136 वरळी, मुंबई 400025. असं मी म्हटलं त्याचं. आणि त्या दिवशी त्यांनी मला अनंत चतुर्दशीच्या गणपती विसर्जनाच्या लाईव्ह प्रक्षेपणाचं काम मिळालं. एकीकडे पहिल्या दिवशी गणपती बाप्पाच्या बाबतीत असं घडलं होतं, आणि त्याच वर्षीच्या अनंत चतुर्दशीला आदेशने लाईव्ह कार्यक्रम केला. तो याच्या आईने जर तेव्हा फोन दिला नसता, एक तर मला ना या अमेरिकेत आल्यावर प्रश्न पडलाय की घरात माणसं असतात का नाही, का नुसतीच घर आहे, कुठेही वाळ घातलेले कपडे नाही दिसले मला. आमच्या अपार्टमेंटमध्ये या तुम्हाला सगळं तुमचं वेगळंच आहे. आमच्याकडे काम वाल्या बाईचा प्रॉब्लेमच नाही कामवाला बाबाच आहे हे. असं असेल तर सुचित्रा परत पाठवेल असं मला वाटत नाही. म्हणजे काय आमची ओळख भुसावळला झाली, म्हणून तुम्ही जेव्हा म्हणाले भुसावळ जळगाव, तेव्हा उन्हाळ्याच्या सुट्टीत भुसावळला 11वीचे परीक्षा पास झाल्यावर आत्याकडे गेली होती, आणि ते त्यांच्या भावाकडे आले होते दोघही. यांचे भाऊ आणि माझी आत्या रेल्वे हॉस्पिटलमध्ये डॉक्टर होते, आणि घरं त्यांची घरं समोर असं उन्हाळ्याची सुट्टी एकत्र घालवली. झालं का मला बरं काय वाटतंय भुसावळमुळे ना तुमच्या दोघांचं लॉन टेनिस चालू झालं, आणि मी नेट सारखा बसलोय ते मला आवडतं. अहो तीर्थस्थान आहे भुसावळ. अरे आहेच का तीर्थस्थान का हे भेटले म्हणून. तुम्ही प्रपोज वगैरे केलं तेव्हा? मी प्रपोज म्हणजे कसं केलं आता मी सांगेन आणि ती सांगेन. आता इंटरेस्टिंग आहे. एक मिनिट एक मिनिट नाही, पण मला ही कॉलर ट्यूनच आवडली आहे. एक मिनिट ह्याचा नंबर आहे का कोणाकडे? जरा 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 यांना फोन करा. अरे फार इंटरेस्टिंग आहे त्यांनी, एवढी बेस्ट कॉलर ट्यून आहे ना की मीच फ्रेश झालो बघा. इकडे थांबा थांबा लावा लागेल बघा. मैत्रिणी किती उत्साही असतात बघा. हां तुम्ही बोली सुद्धा दिल के खोटे करा अलगे लागणार, दुसरं काय राहिलं नाही. आता दिवसांनी सगळं बंद झालेलं असताना कळलं की त्याची किडनी फेल आहे. वय वर्ष 38, त्या मुलीचं वय 36-37, आणि किडनी फेल झाल्यानंतर आमच्याकडनं आलेले फोन, आम्ही तिकडे धमाल करतोय आणि फोन केला एकत्र कुटुंबाच्या कार्यक्रमात की प्रथमेश हे बघ इकडे असं चाललंय. अरे वा 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 मस्त. आणि वेळ अशी आली किडनी ट्रान्सप्लांट करावी. आता असंख्य लोकांकडे किडनी मागण्याचा प्रयत्न झाला, त्यांनीच केला, तो काय आम्हाला माहीत नाही. असे तुमच्यासारखेच कुटुंबीय एकमेकाच्या मदतीला धावून गेले. आम्ही तिकडे मजेत आहोत, आम्हाला माहिती आमचा मुलगा इथे मजेत आहे. आणि शेवटी किडनी मॅच झाली त्या मुलीची जिच्याबरोबर त्याने लग्न केलं, किडनी ट्रान्सप्लांट केलं इकडे. इथे किडनी ट्रान्सप्लांट झाल्यानंतर आम्ही जर फोन केला तर प्रथमेश फक्त चेहरा दिसेल एवढाच मोबाईल पकडायचा. आणि दीप्ती कुठे आहे? तर आत्ताच कामाला बाहेर गेली. दीप्तीला फोन केला तर दीप्ती प्रथमेश कुठे आहे? अरे आत्ताच खाली उतरलाय. कारण दोन रूममध्ये दोघे होते, घरात होते. आणि तुमच्यासारख्याच माय माऊली त्याला जेवणाचा डबा आणि त्याला लागणारी जी काही वैद्यकीय मदत होती ती करत होती. आमच्या कुटुंबातला पहिला मी होतो जो आत्ता या कार्यक्रमाच्या निमित्तानं आलो आणि त्याला भेटलो, त्याच्या घरी गेलो, आणि तेव्हा हे सगळं कळलं. नंतर आम्हाला समजलं सगळं व्यवस्थित आहे, छान घर बांधलं आहे,
पण म्हणून मला असं वाटतं की तुम्ही इकडे होता म्हणून तो इकडे सुरक्षित होता, तो सुदृढ झाला आणि आम्ही महाराष्ट्रात आनंद देऊ शकलो, तेव्हा तुम्हा कुटुंबाला मी आदेश बांदेकर मनापासून नमस्कार करतो. इमिग्रेशन ऑफिसमध्ये कामाला हो का जाताना शेतून तिकीट काढायला पाहत असणार काय सिएटलवरून काढलं. बरं, मला तुम्हाला तेच विचारायचंय, लग्न करून बघा 6 वर्ष तुम्ही तिथे होता ते इथे आले, पण इथला स्ट्रगल फार वेगळा आहे, खरंय ना? आहे की म्हणजे जेव्हा इथे आला तेव्हाचा स्ट्रगल, कारण बरेच जण कसे करतात, इकडे आल्यानंतर तिकडे जेव्हा व्हिडिओ कॉल केला जातो ना तेव्हा मी आम्ही इथे कसे आनंदात आहोत, आम्हाला कसं इथे कुठलाच प्रॉब्लेम नाही असंच दाखवलं जाईल, आणि तिकडे जवळजवळ तुम्ही इकडे केलाय म्हणजे सोन्याच्या विटेवरच झोपताय असं तिकडे वाटायला, कारण हे मला प्रत्येक टप्प्यावरती जाणवलं आणि म्हणून मी अनेक कुटुंबांना इथे भेटलोय आणि भेटून मला तुमच्या सगळ्यांना ना धन्यवाद सुद्धा द्यायचे. काय सासऱ्याला इथे काय काय राहावं असं वाटत एका माऊलीनं या प्रवासात मला उत्तर दिलं होतं, माझं स्वप्न काय की कुठली इच्छा आहे, तर तिने उत्तर दिलं होतं की बाकी काही नाही केलं त्याने तरी चालेल, पण ना मशीन मधले कपडे सुकलेले घडी घालून नीट लावून ठेवावे एवढं तेवढं खरं आहे का कुठलं असतं ते कामाबद्दल कसलं आकर्षण आहे. आमच्याकडे कामवाल्या बाईचा प्रॉब्लेमच नाही अजिबात, कामवाला बाबाच आहे. अभ्युदयनगर गिरण गावात काळा चौकीत लहानाचा मी मोठा झालो. माझ्या घराचं नंबर होता बिल्डिंग नंबर 5360 आणि त्याच बिल्डिंगमध्ये राहणारा एक मुलगा अत्यंत कलाक्षेत्राने ध्येयाने वेडा झालेला आणि काहीतरी करून दाखवणार, स्वतःचं वेगळं नाव करून दाखवणार असं करत त्या ध्यासाने त्याने मुंबई सोडली, दुबईत गेला, दुबईतून तो पुढे येऊन लॉस एंजेलिसमध्ये स्थिरावला. अत्यंत मध्यमवर्गीय कुटुंबातला तो मुलगा ज्याच्या घरामध्ये आमच्या अख्ख्या बिल्डिंगमध्ये एकच टेलिफोन होता, ज्याच्या टेलिफोनवरचा कॉल जर त्याच्या आईने आम्हाला दिला नसता, पूर्वी कसं होतं चाळीमध्ये एखादा फोन असायचा आणि तो जर फोन दिला नाही त्या लोकांनी कंटाळा केला तर अनेकांची कदाचित करिअर जी आज झाली ती होऊ शकली नसती. माझ्यासाठी मुंबई दूरदर्शनवरून अनंत चतुर्दशीच्या कार्यक्रमाच्या निवेदनासाठीचा पहिला फोन कॉल त्याच मुलाच्या घरी आला, ज्याच्या आईने मला हात मारून आदेश तुला फोन आलाय रे असं सांगितलं आणि तो फोन घेऊन मी मुंबई दूरदर्शनच्या दिशेने निघालो आणि हा माईक माझ्या हाताला चिकटला. तेव्हापासून आजपर्यंत मी लोकांची सेवा करतोय. तो फोन ज्याच्या घरात होता तो मुलगा इथेच येऊन स्थिरावला आणि नुसता एलेमध्ये आला नाही तर स्वतःचा नावाचा ब्रँड करून अगदी ऑस्करमधल्या गाऊन डिझाईन करण्यापर्यंत त्याची मजल गेली. त्याचं नाव आहे शेखर रहाटे, आज तो आलेला आहे, त्यालाही इथे बोलवतो एका मिनिटासाठी. 30 वर्षांनी आज आम्ही दोघी भेटतो, आम्ही एकत्र असायचो, एकत्र राहायचो. त्याच्या आई वडिलांनी काय स्वप्न बघितली होती, माझे आई वडील, माझी आई नर्स होती त्यामुळे अत्यंत मध्यमवर्गीय घरातले आम्ही, आणि आज 30 वर्षानंतर आम्ही इथे भेटलो याचा आनंद मला इतका झालाय, त्याबद्दल धन्यवाद शैलेश. तुझ्या वाणी दोघेही शिव आहे का, एकीकडे शैलेश आहे एकीकडे शेखर आहे. तर आधी शेखर कसं वाटतंय तुला आज इतक्या वर्षानंतर आपण भेटतोय? आम्ही मला आठवत नाहीये तितक्या लहानापासून आम्ही एकमेकाला ओळखतो. मी बिल्डिंगमध्ये आम्ही पहिल्या मजल्यावरती आधीच राहायचो, आम्ही ग्राउंड फ्लोअरला राहायचो, तो आपलं जे स्टेअर्स असतात जिना असतो तो आमच्या घरावरून जायचा, तो आदेश माझ्या घरावरून त्याच्या घरी जायचा. तर म्हणजे हजारो आठवणी आहेत, काय सांगू, खूप खूप आदेश हा माझा सगळ्यात चांगला मित्र होता त्या बिल्डिंगमधला. आमचं खूप जवळीक होती, म्हणजे कुठेही जायचं असतं की हा खाली यायचा आणि नॉक करायचा चल, कुठे चाललं वगैरे असं काही नसायचं, चल म्हटल्यावरती चलायचं, अशी ती मैत्री होती. आणि एक गोष्ट मी कधी सांगायला मला असं म्हणतात ना की असा चान्स नाही मिळाला, पण आयुष्यामध्ये मी पैसे कमवायचं जे साधन असतं त्याचं पहिलं काम मला आदेशने दिलं होतं, इच्छा माझी पुरी करा नाटकामध्ये मी छोटंसं काम करायला गेलो होतं. तर उदरनिर्वाह म्हणतात ना की सुरू होतो तो मी 17-18 वर्षाचा असेल मी तेव्हा, तेव्हा त्याच्या अगोदर मी काही नाटकात कामं केली होती असंच
कामगार कल्याण मंडळ वगैरे असं, पण पैसे मिळणारं पहिलं आयुष्यातलं काम मला आदेश देत होते आणि त्याचे आभार मी कधी मानू नाही शकलो. पण ते मैत्रीमध्ये नसतं असतं काही, पण मला असं बोलावायचं. नाही, मी तुम्हाला एवढंच सांगतो की कसं असतं आयुष्यातले काही प्रसंग असतात. मी याच्या आईच्या उल्लेख जो केला, याच्याच घरावरून ना पायऱ्या वर जायच्या पहिल्या मजल्याकडे हाऊसिंग बोर्डाची चाळ. मला असं वाटतं ना त्याच्या आईने कायम आम्हाला ना एक वेगळ्या पद्धतीने कधी दरवाजा 7 वाजता वाजवला किंवा फोन आल्यानंतर आता कुठे ह्याचा फोन द्यायचा असं कधी केलं नाही. म्हणून त्या माऊलींनं जे काही आम्हाला आशीर्वाद दिले ना, त्यामुळे आमच्या आयुष्याच्या पायऱ्यासुद्धा अशा चढत्याच राहिल्या. आम्हाला उतरायच्या पायऱ्या दिसल्या नाही इतक्या वर्षात. मी तो अनुभव सांगतो तुम्हाला, त्याच्या आईच्या फोनचं महत्त्व सांगतो आणि पटकन यांच्याशी बोलून खेळाकडे जातो. मी खूप स्ट्रगल करत होतो, माझ्याकडे काम नव्हतं. आम्ही सगळे खूप प्रामाणिकपणे काम करण्याच्या शोधात असताना मी गावी गेलो. आधी सुचित्राच्या घरी गेलो, एकतर मी लग्न केलेलं ते पळून जाऊन केलो होतो, त्यामुळे आपल्याकडे किती सन्मानाने बघतात मुलीकडचे हे मला माहिती आहे. आणि मी तिथे गेल्यानंतर त्यांच्या घरात मावशीकडे गेलो होतो सुचित्राच्या, आणि त्यांच्या घरी गेलो. नुकतंच लग्न केलं होतं, मावशीकडे पहिल्याच वर्षी गणपती येणार होता. आणि मी असा त्यांच्या घरात बसलेलो असताना पटकन एक घरातल्या मुलीने माझ्या भाचीने भाग्यश्रीने सांगितलं की लाईट लाव. म्हणून मी ते लाईटचं बटन दाबायला उठलो, आणि तो बटन दाबायला उठलेला असताना त्याने आणलेली गणपतीची मूर्ती जी होती ती त्याच टेबलावर ठेवलेली होती. त्याला माझा धक्का लागला, आणि धक्का लागला आणि बघितलं मी तर हात कळून पडला होता, सोंड निघाली होती, सोंड पडली होती. आणि असं चित्र बघितल्यावर मी तो रुमाल डोक्यावर टाकला, असाच घेतला गणपती आणि ती भाग्यश्री. मग सगळे एकदम घरात वातावरण, मी पहिल्यांदा गेलो होतो त्यांच्या घरी, ती मूर्ती घेऊन धावत धावत निघालो. गिरगावमध्ये असा पाऊस पडत होता, समोर फडकेवाडीचं मंदिर होतं, त्या मंदिरात गेलो, ती मूर्ती ठेवली आणि त्या गुरुजीनं म्हटलं मायण अपराध झाला आहे, हे असं झालं आहे. गुरुजीने सांगितलं अजून तुम्ही प्रतिष्ठापना केलेली नाही, त्यामुळे काही काळजी करू नका, हे फक्त गिरगावच्या चौपाटीत विसर्जन करा. भर पावसात जाऊन विसर्जन केली, परत आलो, परत फडकेवाडी गणपतीच्या मंदिरात गेलो, त्यांनी एक नारळ घेतला, तो नारळ ठेवला. कुठेही मूर्ती मिळेना, एके ठिकाणी एका दुकानात सुहास नावाचाच एक मित्र होता, त्याने हात मारली, आदेश काय रे इथे फिरतोयस? म्हटलं काय नाही रे, मला गणपती हवा आहे. पाटावर ठेवायला मूर्त्या नाही, कारण मूर्त्या संपल्या होत्या, 11-12 वाजले होते. एकच मूर्ती त्याच्याकडे होती, ती मूर्ती त्या पाटावर ठेवली. मी त्यांच्या मावशीकडे गेलो, मी तो कार्यक्रम म्हणजे त्यांची ती प्रतिष्ठापना झाली सगळं झालं, गावी गेलो इकडनं, माझ्या गणपतीच्या डोळ्यात डोळे घातले आणि रडलो. म्हटलं अरे मला ना आयुष्यात इतकी मेहनत करतोय, काही चुकीचं करत नाही, का नाही माझ्या मनासारखं होत, बाप्पा आशीर्वाद दे, बाकी काहीच नाही. 7व्या दिवशी घरच्या गणपतीचं गावी कुडाळला विसर्जन करून मुंबईत आलो, आणि बरोबर त्याच्यानंतर 2 दिवसांनी 9व्या दिवशी आम्ही मुंबईत आलो, आणि 10व्या दिवशी याच्या आईकडे फोन आला मुंबई दूरदर्शन. तेव्हा कोण दूरदर्शन काय एवढं नाही, ते फक्त दूरदर्शन ठीक आहे मी सांगते, म्हणून मी नव्हतो घरी. याच्या आईने तो दूरदर्शनचा नंबर लिहून ठेवला, एवढी मेहनत काय करत होती, ठीक आहे नंतर करा सांगू शकले असते, तो नंबर लिहून ठेवला. मी आलो, अरे आदेश हा बघ फोन आलाय तुला, फोन कर. म्हणून मी फोन केला, पलीकडे फोन उचलला नीनाताई राऊत यांनी, आणि मला आयुष्यातली पहिली संधी दिली. माझं पहिलं वाक्यही मला आज आठवतंय, नमस्कार, लवकरच मुंबई दूरदर्शनवर संगीतमय प्रश्नमंजुषेचा कार्यक्रम सुरू होतोय, आपण आपली साथ संगत शिवाय ध्वनिफीत पाठवा. आमचा पत्ता निर्माती दागदिनाधीन पोस्टबॉक्स नंबर 9136 वरळी मुंबई 400025 असं मी म्हटलं त्याचं. आणि त्या दिवशी त्यांनी मला अनंत चतुर्दशीच्या गणपती विसर्जनाच्या लाईव्ह प्रक्षेपणाचं काम मिळालं. एकीकडे पहिल्या दिवशी गणपती बाप्पाच्या बाबतीत असं घडलं होतं, आणि त्याच वर्षीच्या अनंत चतुर्दशीला आदेशने लाईव्ह कार्यक्रम केला. तो याच्या आईने जर तेव्हा फोन दिला नसता तर ते कदाचित लाईव्ह, म्हणजे म्हणतात ना संधी वेळ आणि भरती, टाईम अँड टाईड वेट फॉर नन, नेमकं तसंच झालं असतं. तेव्हा असा हा माझा मित्र इतके 30 वर्षांनी भेटलो आज आम्ही, मला खूप छान वाटतं. काय कसं का होकार का दिला त्यांना तुम्ही? देवा माझ्या बाबांना खूप आवडलेलं, बाबांना फार, म्हणजे जर मला विचारतात तर मी म्हटलं माझ्या बाबांचं लव्ह मॅरेज आहे, माझं अरेंज.
हा असा मुलगा आहे की लात मारेल तिथे पाणी काढेल. आणि म्हणजे तुमच्याकडे जे पाणी येतं हा ते लात मारूनच काढलेलं. कारण काल मी इथे आल्याबरोबर यांच्या घरी गेलो होतो आणि विचार करा, मुंबई सोडल्यानंतर काल या माऊलीनं उत्तम वरण भात मुगाची उसळ कोशिंबीर असं जीवन सागर संगीत तयार केलं होतं, तेव्हाच त्या घरातलं समाधान आणि ती शक्ती मिळते. कदा संपूर्ण महाराष्ट्राने दुधीचा धसका घेतलाय, कारण की मी आता रिसेंटली घरी गेले होते आणि मी ग्रोसरी करायचे तर मी दुधी आणला. आई म्हणाली नको अगं आदेशला विषबाधा झाली होती आपण नाही खायचं. सो दॅट्स म्हणजे होणारे जे काही आता परिणाम आहेत त्याला तुम्ही जबाबदार. अरे हो ना चांगले परिणाम आहे. बरं मला सांगा कसं आहे जावई, कसं आहे तू? छान आहे जावई. जावई मुलीपेक्षा छान असं म्हणायचं. समजा ते मगाशी लाडू आणले बघा, लाडू 60 लाडवाची एक पुडी तयार केली आणि एक 40 लाडूची, तर कोणाला किती द्याल? 60 कोणाला द्याल आणि 40 कोणाला? 40 मुलीला देईन, 60 जावयाला देईन. का असं? जावई प्रेमळ आहे, त्या जरा मुलीकडे काय इतकं जावयाचं कौतुक चाललंय? उत्तर इथेच मिळत नाहीये, अख्ख्या अमेरिका ह्युस्टन पासून सुरू झालो सगळीकडे जावई आवडायला लागलाय. मला काय वाटलं हा हा चुकाना यांनी कसा घेतला असता सांगा. यांनी गणपतीला आवडतात दुर्वा, विठ्ठलाला आवडतात तुळशी, ते करतात काम, मी आहे थोडी आळशी. अरे म्हणजे चालला असता माऊली काळजी करू नका, माहेर राहून आलोय मी. माझं लव्ह मॅरेज आहे, आम्ही एका ऑफिसला होतो आणि अरे काम नसेलच केलं एका ऑफिस मध्ये, हे करायचं तर काम कधी करणार? फ्रँकली स्पीकिंग मी खूप सिन्सिअर होती कामामध्ये, पण वी गॉट इन्व्हॉल्व्ड इन इच अदर जस्ट बिकॉज ऑफ अवर फ्रेंड्स. कळलं मला, फार इंग्लिश बोललं म्हणजे मला कळणार नाही असं नाहीये. आज कुठे आहेत ते? माझ्या मुलीला सांभाळते, आमच्या मुलीला सॉरी. पण मला इथे एक गोष्ट सांगावीशी वाटते की मी याला राशी दोष पण म्हणते, असं म्हणतात की माझी राश मेष आहे आणि त्याची सिंह आहे. तर पत्रिकेमध्ये पण असं आहे की थोडस ताळमेळ जुळताना थोडा प्रॉब्लेम असतो. पण मी काय म्हणतो, नॉट शुअर सायंटिफिकली किती बरोबर आहे. तुम्ही घरात राहा आणि त्यांना पिंजऱ्यात ठेवा. अरे सिंह आहे हो ना, घरी कोण कोण आहे? एक नवरा एक क्लिअरिफाय करायला लागतं काय इकडे हे हे पण सांगावं लागतं. एक नवरा एक मुलगा एक मुलगा एक नवरा, हे असं असेल तर सुचित्रा परत पाठवेल असं मला वाटत नाही. आम्ही सांगू 22 वर्ष झाली आता एकच आहे त्याच्यामुळे. काय करतो तो? एकच आहे तो नवरा. कस जमलं? कस अरेंज मॅरेज आहे, म्हणजे माझ्या नवऱ्याने 100 मुली बघितल्या होत्या, मी 100वी आणि माझा पहिला आणि मी पहिल्याच मुलाला हो म्हणाली. प्रॉब्लेमच आहे त्यांनी आणि हे तुम्हाला माहिती होत नाही? आधी नव्हतं माहिती. लग्नानंतर 99 फोन आले का? अरे फोन येतात ना रोज. हा घ्या तू खाणार. हो मला वाटलं नवऱ्याला बाहेर काढता, मला वाटलं परसवे नवरा आहे वाटलं मला. किती वर्ष झाली तुम्हाला? तुमचं वय नाही विचारत आहे लग्नाला. अरे हो हो तुम्ही ऐकू नये बरोबर लग्नाला लग्नाला. अरे हो किती वेळा सांगाल आय टी मध्ये ऐकू. आज काय करतायत? आले नाहीत ते तुमचे मिस्टर कोणाच्या मुलाला सांभाळतात? आता माहिती नाही म्हणताय ते देवा देवा आश्रमात असं म्हण. कळलं मला नका देऊ संदर्भाचं स्पष्टीकरण. एक तर मला ना या अमेरिकेत आल्यावर प्रश्न पडलाय की घरात माणसं असतात का नाही का नुसतीच घर आहेत, कुठेही वाळण घातलेले कपडे नाही दिसले मला एवढे. आज आले नाही बुडवलंच असत पाण्यात. अरे शांत होतो माणूस थंड झाला असत. भाऊजी आले असते भेटलो असतो ना त्यांना, नंतर फोन लावून द्या मला त्यांना. हा आज घेतात फोन मध्ये मध्ये घेतात काय घेतात? फोन
किती काय बोलताय. हिरवाईचा शालू नेसून येतो श्रावण महिना, विक्रमराव आहेत हाच खरा माझा दागिना. सांगता त्याला पेटीत ठेवा, बसायला पाहिजे. तुम्ही बसणं घेणं हे काय चाललंय तुमचं? आज आले नाही ते बसलेच असणार. एका आठवड्यात कसं काय अरेंज मॅरेज? पण एका आठवड्यात म्हणजे तो मुली बघायला आला. एक मिनिट, किती बघितल्या तेव्हा? किती चांगला प्रश्न आहे. तेरा मुली बघितल्या. ही तेरावी मुलगी, तो तेरा इज अ लकी नंबर फॉर मी. बोला माईक कसा पकडा. आमचं लग्न ठरलं आणि अर्धा तास झाला होता आणि विनय म्हणाला आपण कॉफी प्यायला जाऊया जिप्सी कॉर्नरला. तर मी म्हटलं चला जाऊया. मग आम्ही दोघं जात गेलो तर तिथे एक छोटी मुलगी गजरे विकत होती. तर ती म्हणाली दादा घ्या ना ताईसाठी गजरा घ्या ना घ्या ना. तर विनय म्हणाला तुला पाहिजे. तर मी म्हटलं आता अर्धा तास झाला असं कसं सांगायचं की मी मला दे. मी म्हणलं नको. तर विनय म्हणाला नको. तर ती मुलगी म्हणते कालच्या त्या ताईसाठी घेतला होता ना आजच्या ताईसाठी पण घ्या. विनय इतका घाबरला. अर्धा तास झाला. जस्ट टू क्लॅरिफाय माझी बहीण माझ्याबरोबर होती आदल्या दिवशी. मौली तुमच्या मिस्टरांना आई आठवेल असं तुम्ही का वागता त्यांच्याशी? काही गोड असल्या बघितलं काही क्षणात भांडे देताना आठवत. आता जर सुचित्रा मला बोलले ना आदेश आपली भांडेवाली बाई सोडून गेली आहे तर तिला सांगणार आपण अमेरिकेत जाऊया. तिथे भरपूर जण आहेत प्रॅक्टिस केलेली. काय नवऱ्यांचे हात करून ठेवलेत तुम्ही? काही दिवसांनी आणणार त्यांचं भांडेकर होईल. अमेरिकेत आहे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, भारतात आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी. नवनीतचं नाव घेते त्याला नाही लिबर्टी. त्याला नाही कसलीच लिबर्टी. हाल करून टाकले तो बिचारे. अलसस्य कुतो विद्या, अळशी माणसाला कुठून विद्या मिळेल? तिचं नाव विद्या आहे. विद्या आहे खरं सांगा. सासूबाईंना द्या. सासूबाई मला सांगा, तुम्ही जेव्हा मुंबईतून येता तेव्हा त्यांचा चेहरा जास्त आनंदी असतो का तुम्ही जाता तेव्हा जास्त आनंदी असतो? अरे खरं उत्तर विचारतोय. कसं नाही छान येते सगळं. मी कधी म्हटलं वाईट आहे. माझा प्रश्न काय आहे? सुनेचा चेहरा तुम्ही जेव्हा येता तिकडनं 30-24 तास ढकलं तेव्हा खुश असते का जाताना खुश असते? खुश असते जाताना. आल्यानंतर खुश असते. काय खुश असते का? बरोबर सांगा. इथे आल्यानंतर स्वाभाविक आहे मुलाला आणि सुनेला तुमच्या आजचं काहीतरी खावाचं वाटत. मग करता की नाही? आल्यानंतर मीला पहिलं माझं सांगणं असतं की मी स्वयंपाक करणार म्हणून तुम्ही यावंच वाटतं असं. मी स्वयंपाक मला सांगा. तुम्ही एका वेळेला ऑर्डर सोडली होती वाटत. इकडे 10 महिन्याचा, इकडे 5 महिने, 10 महिन्याचा, परत इकडे 6 महिने. बरं चाललंय तुमचं. मी तिकडे जा व परत बोलवतील 2 वर्षांनी तुम्हाला. हा येत राहा तुम्ही, हेच करा. तुमचं काय बाल संगोपन आलंय का पुण्यात? पण मुलाने सुरू आणली का तुम्ही? नाही पुण्यात. हा मग आणली म्हणजे काय? डब्यात होती का? 4 लाडू आणि विशेष म्हणजे माझा मुलगा इथेच होता. आम्ही आमच्या पसंतीने लग्न जमलं. त्यांनी ऑनलाईन पाहिलं. इकडची काय केलं त्याने? अरे म्हणजे इकडची संधी असेल ना नोकरीची चांगली चांगली. पुण्यातली पुण्यातली 50 वेळा सांगितलं त्याने. देव कणा उखाणा ह्याच्यात असतो तो नवरा असतो ना बरडी भरला तो असतो. घ्या एक मिनिट मला 5 कामं सांगा ते करतात. भांडी घासणे. एक बरं झालं सुचित्रा मला घेऊन अमेरिकेत चिरमुळे देवदेवता बसले त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. हा उभ्या राहता तुम्ही इकडे या जरा सगळ्यांना कळू द्या. हा भांडी घासणे एक. दुसरं स्वयंपाक करणे. दोन. तिसरं मुलांना क्लासला नेणे. तीन. चौथं माझे फोटो काढणे. तुमचे फोटो काढणे. चार. आणि 5 साफसफाई करणे.
साफसफाई घराची. आपण काय फक्त पहुडलेला असता का? आज ते का आले नाही ते मला आज कळत. अरे देव मला घाम कुठला ऐकून. काय म्हणजे कष्टच आहे तो इथले पुरुषांना. मला आता इतकी वर्ष मी तुमच्यासाठी कार्यक्रम केलाय पण कालांतराने मी आता इथून गेल्यानंतर डिफेन्स मिनिस्टर नावाचा पुरुषांसाठी कार्यक्रम सुरू केला. इथून जाऊन पळ घेऊन